शुभ दुपार प्रिय भाविकान, आरोग्यदायी वळणकणे मातेच्या देवालयामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज वार्षिक नवदिन भक्तीचा चौथा दिवस, आजचा विषय आहे पवित्र मरिया देवाची आई। उद्या रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023, उद्याच्या मिसा पुढील प्रमाणे असतील। सकाळी 5 वाजता मराठीमधून, 6 वाजता मराठीमधून, सकाळी 9:45 वाजताची जी मराठी मिसा होते ती उद्या होणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी। तसंच दुपारी 1:45 वाजता मराठीमधून आणि 3:30 वाजता मराठीमधून मिस्सा होईल। जी दररोज 3 वाजता मिस्सा होते ती उद्या 3 वाजता न होता 3:30 वाजता होईल। आणि त्याच्यानंतर आपण आरोग्यदायी वळणकणे मातेची भव्य मिरवणूक काढणार आहोत। ज्यांना मिरवणुकीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी चर्चच्या गल्लीमध्ये जमावे। या दिवशी दर्शनासाठी हॉल सकाळी 5 ते दुपारी 12 आणि मिरवणुकीनंतर दर्शनासाठी उघडा असेल। दररोज कुंभसारासाठी धर्मगुरू सकाळी 8 ते दुपारी 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत उपलब्ध असतील। चर्चच्या ऑफिसजवळ प्रथमोपचार पेटी आहे। डोनेशनच्या स्टॉलवर सर्व देणग्या स्वीकारण्यात येतील। मदतीसाठी निसंकोचपणे स्वयंसेवकांशी संपर्क साधा। कृपया देवाळयात शांतता पाळा। कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवरती ठेवा। कृपया दुसऱ्या कुणासाठीही बसायची जागा आरक्षित करून ठेवू नका। कृपया मिसा चालू असताना कोणीही गुडघे टेकत वेदीसमोर येऊ नका। कृपया तुमच्या वैयक्तिक सामानाची काळजी घ्यावी। विशेषतः कम्युनियन वाटपाच्या वेळी आणि दर्शनाच्या वेळी आपल्या वस्तू सोडून कम्युनियन घ्यायला वा दर्शन घ्यायला जाऊ नका। कृपया किसे कापूपासून आणि चप्पल चोरापासून सावध राहा। मराठी, इंग्रजी आणि तामिळ नवीनचे प्रार्थनापत्रक देवालयाच्या बाहेर उपलब्ध आहेत। दर्शनाचा हॉल सकाळी 5 ते दुपारी 11:30 आणि सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत उघडा असेल। आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। देव आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ। आजच्या मिसासाठी आपल्यामध्ये रेव्हरन फादर मार्शल लोपीज हे उपस्थित आहेत। मूळचे वसई विरारचे, सध्या ते शुद्धता माता चर्च उरण येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत। तसंच संत मेरी हायस्कूल आणि कॉलेजचे मॅनेजर आहेत। उत्तम प्रवचनकार, भारदस्त आवाज, हिंदी मराठी CCR चे आध्यात्मिक सल्लागार असे धर्मगुरू आजच्या या मिसासाठी आपणास लाभले आहेत। आजच्या मिसासाठी त्यांचे सुस्वागतम। आजच्या मिसामध्ये गायन करण्यासाठी आपल्यामध्ये संत अंतोनी गायन मंडल सायन धारावी इथून गायन मंडल आलेलं आहे। त्यांचेसुद्धा आजच्या या मिसासाठी स्वागत आहे। धन्यवाद। प्रवेश गीतासाठी आपण उभे राहूया। प्रवेश गीत आहे गीत क्रमांक 7, पान क्रमांक 7, हिम्न नंबर 7, पेज नंबर 7, नम्र होऊनी प्रभू तुझं करीतो वंदना। Thank you.
पितानि पुत्राणि पवित्रात्मा हेंचानावे आपल्या प्रभु येशु ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी। देवाच्या पुत्राची माता होण्यासाठी परमेश्वर पित्याने पवित्र मरिया जी कुमारिका होती निष्कलंक होती तिची निवड केली। पवित्र मरियेने देवाच्या पुत्राला या जगामध्ये मानव रूपामध्ये जन्म दिला, देवाला तिने जन्म दिला म्हणून ती देवाची माता गणण्यात आली। आजचा आपला हाच विषय आहे की पवित्र मरिया देवाची माता। पवित्र मरिया देवाची माता हिची ओळख पहिल्या प्रथम आपल्याला पटावी, आपण तिला नीट ओळखावं आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण तिची ओळख करून द्यावी म्हणून आजच्या पवित्र मिस्सामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य सादरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया। आपले उत्तर आहे क्षमा कर देवा सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावदया करो वामशा बाबांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे ने भो। आपण प्रार्थना करूया। हे दयाळू परमेश्वर आम्हाला शक्ती दे, देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत। तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलता ह्यांच्यावर आम्हाला विजयी कर। ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। पौलाचे थेसलनिकरास पाहिलेले पत्र यातून घेतलेले वाचन। बंधुप्रेमाविषयी आम्ही लिहावे याची तुम्हाला गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवाने शिकवले आहे आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करत आहात। तरी बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी, बाहेरच्या लोकांसमोर सभ्यतेने वागावे आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याबद्दल स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हाला असावी। हा प्रभूचा शब्द आहे।
स्तोत्र गीतासाठी आपण गाऊया गीत क्रमांक 40 पान क्रमांक 15 हिम्न नंबर 40 पेज नंबर 15 वात्सल्याने प्रभूच्या भरली घोषासाठी आपण उभे राहूया संतमत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितला परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपून दिली एकाला त्याने 5,000 रुपये एकाला 2,000 रुपये आणि एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखीन 5,000 मिळवले तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धन्याचा पैसा लपून ठेवला मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला महाराज आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते पहा त्यावर मी आणखीन 5,000 रुपये मिळवले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाब्बास भल्या आणि विश्वासू दासा तू लहानशा गोष्टीमध्ये विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन तू आपल्या धन्याच्या आनंदामध्ये सहभागी हो मग ज्याला 2,000 मिळाले होते
तोही येऊन म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 2000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखीन 2000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीमध्ये विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवरती नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदामध्ये सहभागी हो. नंतर ज्याला 1000 रुपये मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीमध्ये लपून ठेवले, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजा सकट परत मिळाले असते. तर ते 1000 रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला द्या, त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. या निरुपयोगी दासाला अंधारामध्ये टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. कृपया बसून घ्या. शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झाला. शब्द आहेत पवित्र शुभवर्तमानातील. ख्रिस्ताढाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या किंवा प्रारंभीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की परमेश्वर पित्याने सर्व दुनिया सर्व जग बनवलं. सृष्टी, झाडं, फळं, फुलं, सर्व जलचर प्राणी, सर्व कीटक प्राणी आणि सर्व काही निर्माण केल्यानंतर परमेश्वर पित्याने विचार केला की कुठेतरी काही कमी आहे आणि म्हणून या दुनीवरती सत्ता चालवण्यासाठी त्याने माणसाला निर्माण केलं. ह्या माणसाला त्याने आशीर्वाद दिला आणि देव बोलला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका. आकाशातील ताऱ्या इतकी आणि समुद्र तीरावरील वाळू इतकी तुमची संतती होवो. आणि आज हा आशीर्वाद, परमेश्वराने दिलेला आशीर्वाद, माणसाठाई कलियुगामध्ये आधुनिक युगामध्ये खरा ठरलेला आपल्या नजरेस येतो, आपण तो अनुभवतो. होय माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, मी सर्व काही निर्माण केलं, प्रत्येक झाड, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी, प्रत्येक जलचर, प्रत्येक पक्षी, प्रत्येक कीटक आणि प्रत्येक माणूस हा माझ्या अधिपत्याखाली असला पाहिजे. ह्या ह्या मी आज्ञा दिलेल्या आहेत, ह्या आज्ञा माणसाने पाळणं गरजेचं आहे. ह्यामध्ये काही गैर नव्हतं, कारण आपण सर्व परमेश्वराची निर्मिती होती, तो आपला मालक, त्याच्या जगामध्ये आपण राहतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, त्याचं ऐकणं किंवा त्याच्या अधिपत्याखाली राहणं हे रास्त होतं. परंतु माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, मानवाने देवाची अवाज्ञा केली आणि ह्या जगामध्ये पाप शिरलं. एक पाप त्याच्यामागे दुसरं पाप, त्यानंतर तिसरं पाप आणि अशा प्रकारचे पापावर पाप, पापावर पाप असे पापाचे डोंगर रचण्यात आले. आणि हे कोणी केलं? तर मानवाने केलं. आणि या पापाच्या ओझ्याखाली, डोंगराखाली माणूस दाबून गेला. कुठे आहे माझा माणूस? कुठे आहे माझी लेकरू?
माझी हरवलेली मेंढरं कुठे आहेत त्यांना शोधण्यासाठी जुन्या करारामध्ये परमेश्वर पित्याने अनेक संदेष्टे आणि प्रवक्ते पाठवले आणि ह्या प्रवक्त्यांनी जीवाचं रान करून अनेक लोकांना परमेश्वर पित्याकडे परत आणलं. पापी लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वर पित्याने जलप्रलय आणला, अनेक प्रकारच्या महामाऱ्या आणल्या, तरीसुद्धा माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो पाप काही जगातून नष्ट झालं नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो त्याने आणखीन प्रवक्ते पाठवले. ह्या प्रवक्त्यांचा तात्कालीन लोकांनी स्वीकार केला नाही, त्यांचा छळ केला, त्यांना ठार मारण्यात आलं. आता माझ्या पुत्राचा देखील ते मान राखतील ह्या भावनेने परमेश्वर पित्याने सुंदर अशी योजना आखली आणि आपल्या एकुलत्या पुत्राला मानवामध्ये राहण्यासाठी, मानवासारखं जीवन जगण्यासाठी आपल्या एकुलत्या पुत्राला म्हणजे देवपुत्राला त्याने जगामध्ये पाठवलं. आता त्याला जगामध्ये मानवी रूपामध्ये यायचं होतं आणि ह्यासाठी त्याने पवित्र मरिया जी 16-17 वर्षाची मुलगी होती, निष्कलंक होती, कोणतेही पाप तिने केलं नव्हतं, तिला कोणताही डाग नव्हता, कोणत्याही प्रकारची सुरकुती नव्हती, ती पूर्णपणे कुमारिका आणि निष्कलंक होती, परपुरुषाचा स्पर्श तिला कधी झाला नाही, अशा ह्या मुलीची देवाची माता होण्यासाठी, देवपुत्राची माता होण्यासाठी, येशूची आई होण्यासाठी, ख्रिस्ताची माता होण्यासाठी निवड केली आणि त्याने आपल्या दूताला तिच्याकडे पाठवलं. होय माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, हे जे नवीन करारामध्ये घडलं ह्याची वाच्यता यशयाच्या पुस्तकामध्ये यशया भविष्यवादाने प्रवक्त्याने सांगितली होती. पहा, कुमारिका गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल, त्याचे नाव येशू असेल, त्याला इम्मॅन्युएल म्हणजे देव माझ्याबरोबर आहे असे म्हणतील. आणि म्हणूनच प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, देवाच्या योजनेला पवित्र मरियेने होकार दिला आणि ह्या जगामध्ये तारण अवतरलं, ह्या जगाचं तारणाऱ्याने चुंबन घेतलं. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, येशू हा देवाचा पुत्र, त्याला मानवी रूपामध्ये आणणारी पवित्र मरिया, देवाचा पुत्र देव आणि म्हणून त्याला देव देणारी, त्याला जन्म देणारी ही देवमाता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच कोणी काहीही सांगो परंतु पवित्र मरिया ही देवाची आई आहे, ही देवाची माता आहे, कारण येशू हा देव होता आणि त्या देवाला लॉजिकली तिनेच जन्म दिला म्हणून लॉजिकली ती देवाची माता ठरते. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशा प्रकारे ती देवाची माता गणण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये ख्रिस्तसभेमध्ये अनेक हेरेसीज झाल्या, बंडखोरी झाल्या. कोण म्हणतं येशू हा फक्त देवपुत्र आहे, दुसरा ग्रुप म्हणतो येशू हा फक्त मानव होता, तो देव नव्हता. कोणी मरियेवरती विश्वास ठेवतं तर कोणी मरियेवरती विश्वास ठेवत नाही. आणि अशा प्रकारे सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये म्हणजे 4th century बराचसा वितंडवाद आणि विविध प्रकारच्या ख्रिस्त सभेमध्ये समस्या डोके वर काढू लागल्या. आणि म्हणून तत्कालीन पोपने सर्व कार्डिनलला एकत्र बोलावलं आणि ह्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करण्यात आला. 4th century आपण 21th century आहोत, 4th century शिक्कामोर्तब करण्यात आला की पवित्र मरिया ही देवाला जन्म देणारी म्हणजे येशूला जन्म देणारी आहे, म्हणून ती ख्रिस्ताची माता आहे, म्हणून ती देवाची माता आहे. आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून संपूर्ण ख्रिस्त सभेने तिला देवमाता म्हणून वंदन करायला सुरुवात केली. ह्या देवमातेची ओळख आज आम्ही प्रवचनामधून करून घेत आहोत.
आणि आपल्या सर्वांना ह्या देवमातेची ओळख आपल्या आजी आजोबांनी, आपल्या मोठ्या भावा बहिणींनी किंवा आपल्या आई वडिलांनी करून दिली हो की नाही? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आठवतात ते दिवस? दुसरीमध्ये असेन मी त्यावेळेला, हे चर्च आणि त्याच जागी ती देवमाता, तीच देवमाता, आणि माझे आई वडील मला घेऊन यायचे नोवेनासाठी, आणि आम्ही इथे बसायचो इथे दुसऱ्या तिसऱ्या बाकावरती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की तिकडून मी उडी मारून इकडे येईल. तुम्हाला नाही का वाटत माझ्या नातवाने सुद्धा तिथून उडी मारून इकडे यावं? तुम्हाला नाही का वाटत माझ्या तरुण मुलाने मुलींनी अशा प्रकारे ख्रिस्तसभेची सेवा करावी? वाटत नाही का? कुठे गेले आमची तरुण मंडळी? कुठे गेली आमची शाळे मुलं? अहो, देवमातेची ओळख तुम्हाला आहे, मग तुमच्या नातवंडांना आणि मुलांना देवमातेची ओळख करू कोणी करून द्यायची? ही तुम्ही करून द्यायची. परंतु आजच्या नोवेनामध्ये कुठे दिसतात का तरुण? फक्त हाताच्या बोटावर मोजणारे तरुण तरुणी आहेत, आणि 5-6 लहान मुलं शाळेतली आहेत. का बरं असं? आपल्याला नाही वाटत सेमिनरी ओस पडाव्यात का? आणखीन पुढे गेल्यानंतर 25 वर्षापर्यंत एकही धर्मगुरू अस्तित्वात नसेल, मग हे ख्रिस्तसभेचा डोलारा सांभाळायचा कोणी? देवमातेची ओळख जर तुम्ही करून दिली तर तिकडून कोणीतरी तरुण पुरुष इथे उभा राहील फादर म्हणून, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आज सगळ्या गोष्टी पोरांना आम्ही पुरवतो, 50-60 हजाराचे मोबाईल पुरवतो, त्यांना दुचाकी आणि 4-चाकी पुरवतो, त्यांना इंटरनेट कनेक्शन पुरवतो, परंतु हे देवमातेचं कनेक्शन, ते प्लग कोणी घालायचं त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या आधुनिक बुद्धीमध्ये? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. का नोव्हेनाच्या ह्या दिवसामध्ये आज शनिवार असताना पोरं ॲब्सेंट आहेत? शाळेला सुट्टी असते आजच्या दिवशी, किंवा शाळा अर्धा दिवस असते. का बरं आमची पोरं आज ॲब्सेंट आहेत? का त्यांना मराठीची ज्ञान नाही? कुठेतरी आम्ही चूक करत आहोत माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ह्या देवमातेची ओळख करून दिली, आम्ही देखील आमच्या पोराबाळांना, आमच्या तरुण तरुणींना त्यावेळेला देवमातेची ओळख करून देऊ, त्यावेळेला आमची ही ख्रिस्त सभा फुलेल, बहरेल आणि आयुष्यभर जिवंत राहील. आणि त्याचसाठी ह्या पवित्र देवमातेकडे आपण प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीतासाठी आपण गाणार आहोत गीत क्रमांक 67, पान क्रमांक 21, हिम्न नंबर 67, पेज नंबर 21, प्रभु माझे जीवन सारे. भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे.
म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वरीयाचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरिया माता वेलंकनी हिच्या वाढदिवसाच्या सणाच्या नोव्हेनाचा चौथा दिवस साजरा करत आहोत आणि त्याद्वारे तिचा सन्मान करत आहोत. ह्या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. सर्वदूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसून मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त भावित म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तो त्या आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया, आपुल्या श्रद्धे ताऊचा. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो.
हे प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप ऑजवळ आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. ज्या आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानियुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्वसमर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रसंगी देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सान्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीवाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू तू माझ्या छताखाली आल्यास इतकी माझी योग्यता नाही परंतु एक शब्द बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. एक सूचना आहे. ख्रिस्त प्रसाद हा फक्त कॅथलिक ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी आहे. येथे उपस्थित अन्य धर्मियांनी त्याचा स्वीकार करू नका ही नम्र विनंती. ख्रिस्त शरीर यह सिर्फ कॅथलिक ख्रिस्ती लोगों के लिए है. अन्य धर्मियों के भाई बहन इसका स्वीकार न करें. ख्रिस्त शरीर स्वीकार गीतासाठी आपण गाऊया गीत क्रमांक 92 पान क्रमांक 28 हिम्न नंबर 92 पेज नंबर 28 मम अंतरी तुच वसावे. Thank you.
उभे रहा। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे भागीदार करतोस। तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे। तुझे साह्य आम्हाला अखंडपणे मिळू दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। नोवेनाचा चौथा दिवस, पान क्रमांक 51। सर्वांनी एकत्र। हे पवित्र व प्रेमळ माते, तू प्रभु येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली गेलीस, याबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो। गाब्रियल दूताच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो। हे मरिये, तुला प्रणाम। तू कृपापूर्ण आहेस। तुझ्या गर्भधारणेच्या वेळी तुला परमेश्वराने सर्व कृपा सामर्थ्याचे वरदान दिले। त्यानंतर तू कृपेच्या दात्याला गर्भामध्ये सामावलेस। तुझी धन्यता अमर्याद आहे। आमच्यावर अशी दया कर की आम्ही तुझी स्तुती गाण्यास पात्र करा। देव तुझ्या बरोबर आहे। तुझ्या नम्रतेमुळे देवाने तुला आमची माता म्हणून निवडले। तुझ्या कुमार्यामुळे देवाच्या पुत्राने तुझ्या उदरी देहधारणा केली। हे करुणामय माते, गर्भरूप होऊन ज्याप्रमाणे देवपुत्र तुझ्यामध्ये राहिला, त्याचप्रमाणे आम्ही पश्चातापी अंतकरणाने देवाच्या सहवासात राहावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर। तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस। पहिल्या आईबापाच्या पापामुळे शापित झालेल्या स्त्रियांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त झाले। तू सर्व मातांमध्ये पूजनीय आहेस। तू सर्व सुंदर स्त्रियांमध्ये अतिसुंदर आहेस। सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील। आम्ही सुद्धा तुला धन्य म्हणतो। तू आशीर्वादित आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडून आशीर्वादाची याचना करतो। आमीन। नोवेनाची प्रार्थना आपण सर्वांनी फादरांच्या मागे बोलायचं आहे। पान क्रमांक 56। वेलंकणी मातेचा नोवेना। हे अतिपवित्र कुमारिके, हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले। येशूची आई म्हणून निवडले। या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे। हे ममताळू, निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे। तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो। जे मागतात त्यांना मिळेल त्या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोव्हेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव। आपले डोळे बंद करा, माना नम्रतेने खाली वाकवा, हात जोडा आणि आपल्या काही अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहेत त्या पवित्र मरियेला मनातल्या मनामध्ये शांतपणे सांगा। जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे। धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे।
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अवतराचे फळ येशू. गॅब्रियल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवा दिले. त्याच्या अभिवादना बरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने भावित अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझा आत्मा आणि शरीर तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभु येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. हे वेलंकणी माते, आम्हासाठी विनंती कर. उभे राहा. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. धन्यवाद. अंतिम गीतासाठी आपण गाणार आहोत गीत क्रमांक 139, पान क्रमांक 45, हिम नंबर 139, पेज नंबर 45, वेलंकणी साईबिनी आमची.